मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधल्या पार्किंगच्या वादावरून छात्र भारती संघटना आक्रमक झाली. इथं गाड्या पार्क केल्या तर त्यांची हवा काढू, सोबत सर्व लाकूड फाटा कुलगुरूंच्या घरासमोर नेऊन टाकू असा इशारा छात्र भारतीनं दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होतोय. सकाळपासूनच मैदानावर मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे. स्टेज बॅरिकेड्स बांधणी सुरू झालेली आहे. पुढील 3 दिवस ही लगबग मैदानावर दिसणार आहे. जवळपास 150 कामगार सतत काम करत आहेत. या मैदानावर बसण्यासाठी 1,00,000 खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून तयारी केली जाते आहे. यासाठी वरळीचे माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्याकडून वेगळ्या पद्धतीनं आयोजन करण्यात आलं. मातोश्री ते शिवाजी पार्क पर्यंत विविध क्षेत्रातील लोक पायी चालत जाणार आहेत. यामध्ये भजनी मंडळी, वारकरी, रक्तदाते, डॉक्टर तसंच विदेशी नागरिकही सहभागी होणार आहेत. शिंदे गटानं शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केलेली आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यातून 157 बसेस या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला आणण्याचं नियोजन शिंदे गटानं केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातून आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या नेतृत्वात 117 बसेस तर धुळे जिल्ह्यातून 33 बसेसचं नियोजन करण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील BKC मैदानावर होतोय. त्याची जय्यत तयारी सध्या रायगड जिल्ह्यात सुरू आहे आणि त्यासाठी खासगी बसेस, वैयक्तिक वाहनं तसंच रोरो सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातून 25,000 कार्यकर्ते उपस्थित राहतील असा दावा शिंदे गटानं केला आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी कोळीवाड्यातल्या हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शेकडो पदाधिकारी यावेळेस पारंपरिक पोशाखामध्ये कोळी बांधव देखील आले होते आणि यावेळी मुख्यमंत्र्यांना खास कोळी टोपी देऊन त्यांना धनुष्यबाणाचा बुकेही देण्यात आला. आदित्य ठाकरेंवर दहिसरचे शिवसैनिक नाराज असल्याची माहिती समोर आली. दहिसरमधला कार्यक्रम 4 रद्द करण्यात आला. त्यावेळी तसंच आदित्य ठाकरे हे वेळही देत नाही आहेत अशी या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. त्यामुळे दहिसरमधले ठाकरे गटातले कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली. शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. महिन्याभरापूर्वीच शिंदे यांना जीवे मारण्याचं पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयामध्ये आलं होतं. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना हे आदेश दिलेत. वारंवार येणाऱ्या धमक्यांचा नेमका स्रोत उच्चस्तरीय समिती नेमून शोधून काढा असेही आदेश देण्यात आले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत. मेदांता रुग्णालयाच्या ICU त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यभरात सरकारनं वंदे मातरम अभियानाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता शासकीय कार्यालयात फोनवरून संवाद साधताना किंवा एकमेकांशी बोलताना वंदे मातरम म्हणावं लागणार आहे. नेपाळमध्ये भीषण हिमस्खलन झालेलं आहे. हिमकडा कोसळल्याची घटना समोर आली. माउंट मानसरू बेस कॅम्पला या हिमस्खलनाचा तडाखा बसलेला असून यावेळेस बेस कॅम्पचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी नेपाळी सैनिकांची पळापळ झाल्याचंही पाहायला मिळालं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे